विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पाहूया आता सब्जेक्ट वाईज, म्हणजे जे आपण पेपर पाहिले होते अगोदर, त्याच्यामधला पार्ट आपला राहिलेला होता शिल्लक, त्यामध्ये जो पेपर होता तो जिल्हा निवड समिती अमरावती 2016 पद महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारक, यामधला आपण मराठी व्याकरण पाहिला आहे, त्यानंतर जनरल नॉलेज पण पाहिला आहे. आता आपल्याला पाहायचा सब्जेक्ट, तो सब्जेक्ट कुठला आहे, टॅक्सेशन. सेवा कर राज्य व केंद्र सरकारने कसा आकारावा याबाबत घटना दुरुस्ती, योग्य उत्तर 95. सध्या भारतात किमान पर्यायी दर म्हणजे मॅटचा जो दर आहे तो किती, 18.5%. GST प्रथम कोणत्या देशात लागू झाला आहे, फ्रान्समध्ये, कुठल्या वर्षी, 1954. लकी व्हॅट योजना सुरू करणारे भारतातील राज्य कोणते, हे केरळ आहे. लकी व्हॅट योजना. आधार क्रमांकामध्ये एकूण अंक किती असतात, 12 असतात. RBI मार्फत जाहीर होणारा बँक दर किती आहे, तो 7% आहे. सेवा करामध्ये स्वच्छ भारत के किती लावला आहे, स्वच्छता अभियान 0.5%. महाराष्ट्र नगर परिषद व नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार खालीलपैकी कोणते कलम सक्तीचे कर बसवण्यासंदर्भात आहे, कलम 105. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे नगर रकमा निर्लेखित करण्याचा अधिकार आहे, कलम 167 नुसार. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कलमामुळे नगर परिषद क्षेत्रामध्ये उपकर बसवला होता, कलम 148. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अंतर्गत कोणत्या कलमांमुळे नगर परिषदेचे कर्तव्य व कार्य नमूद केले आहे, कलम 49. नगर परिषदांची निवडणूक घेण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोग. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 1965 अंतर्गत नगरपालिकेने पारित केलेले आदेश व ठराव यांची अंमलबजावणी व तहकूब करण्याचे अधिकार कोणास आहे, जिल्हाधिकारी. रामाई आवास योजनेचा लाभ कोणास दिला जातो व नगर परिषद क्षेत्रासाठी किती लाख, अनुसूचित जाती जमाती 1.5 लाख, अनुसूचित जाती 1.5 लाख, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती 2 लाख. वरीलपैकी नाही, योग्य उत्तर वरीलपैकी नाही. नगरपालिका कोणत्या अधिनियमानुसार नगरपालिका क्षेत्रातील विकास योजना तयार करण्याचा इरादा घोषित करते, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 नुसार. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 मधील कोणत्या कलमांमुळे नगरपालिका अधिक नवीन बांधकाम करण्यास परवानगी देते, कलम 45 नुसार. पंतप्रधान आवास योजना हाऊसिंग फॉर ऑल या योजनेचा टप्पा 1, पहिल्या टप्प्यामध्ये किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे, 100 शहरांचा करण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील कोणत्या परिस्थितीत नगर पालिकांच्या अखेरीत 18 विषय नमूद आहे, तर विशिष्ट 12. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे व्हिडिओ पाहिला आहे, त्याच्यामध्ये आपण जवळपास 50 ते 68 प्रश्न पाहिले. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये राहिलेले आपण प्रश्न पाहूया, 70 ते 90 पर्यंत, आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघू. तरी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मी अजून जे नवीन नवीन क्वेश्चन पेपर्स, करंट अफेअर्स, हे सर्व आपण सुरू करू. थँक्यू.